नमस्कार, मी डॉक्टर शिवाजी वाघ, संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला शेअर करतोय। महाराष्ट्र सिटीसेलच्या माध्यमातून यावर्षी महाराष्ट्रामध्ये जे मेडिकलला प्रवेश होणार आहेत त्यासाठीचे रजिस्ट्रेशन ऑलरेडी सुरू झाले आहेत। 24 तारखेपासून बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरले असतील। रितसर सगळ्या कॅटेगरीचे डिटेल्स वगैरे सगळ्या गोष्टी प्रॉपर फिल करून डॉक्युमेंटसुद्धा अपलोड केलेले असतील, परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जे वेगवेगळ्या गोष्टीच्या अडचणी आलेल्या आहेत, काहींचा फॉर्म भरताना मिस्टेक झालेली आहे, कुणाचं जेंडर चेंज झालं आहे, कुणाची डेट ऑफ बर्थ किंवा इतर काही गोष्टी चुकलेल्या आहेत, कुणाचं सर्टिफिकेट नंबर चुकलेले आहेत, मग या संदर्भात ओव्हरऑल खूप सारे पालकांचे फोन दिवसभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणून होते। तर सर्वसामान्य जे काही पालक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना थोडीशी मदत व्हावी म्हणून हा व्हिडिओ आपल्यासाठी मी शेअर करतोय। मूळतः जर आपला फॉर्म भरताना आपण रितसर डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असतील, तरीही जर आपल्याला आपण लॉग इन केल्यानंतर कुठे एरर येत असेल, तर बऱ्याचदा हे कारण आहे की बाबा तुम्ही सर्टिफिकेट चुकीचं अपलोड केलेलं आहे, किंवा तुमचं सर्टिफिकेट अपलोड जे केलं आहे ते ब्लड झालेलं आहे, म्हणजे अंधुक दिसतंय, स्पष्ट ते नाही आहे, किंवा काही ठिकाणी जे तर तुमचं नावामध्ये, म्हणजे जे समजा आपण जे नीटचं स्कोअर कार्ड अपलोड केलं आहे किंवा इतर जे काही ॲडिशनल सपोर्टिंग डॉक्युमेंट अकॅडमिक्सचे असतील, कॅटेगरीचे असतील, ते अपलोड केलं आहे, त्याच्यात जर कुठे तफावत असेल, फॉर एक्झाम्पल आमच्याकडे एक विद्यार्थी, तिचं नाव आरुषी आहे, AARUSH आहे, आणि डॉक्युमेंट्सो सगळीकडे AARUSH आहे, म्हणजे एक डिजिट जास्त आहे, तर अशा केसमध्ये सगळ्या डॉक्युमेंटसाठी ॲफिडेविट मागितले, म्हणजे नीटचा फॉर्म भरताना AA झालेलं आहे, बाकी सगळ्या डॉक्युमेंट्सवर कुठेही AA नाही आहे सुरुवातीला। सो असे जे पण काही प्रॉब्लेम झालेले असतील, ज्या पण विद्यार्थ्यांच्या बाबतीत झालेल्या असतील, तर त्यासाठी तुम्हाला काही सोल्युशन्स मी या ठिकाणी सांगतो। सर्वप्रथम आपल्याला जो काही इश्यू आलेला आहे तो थोडंसं शांततेत समजून घ्या। मग कुणाची कॅटेगरी चेंज झाली असेल, कुणाचं जेंडर चेंज झालेलं असेल, तर अशा केसमध्ये तुम्ही जेव्हा लॉग इन करता, लॉग इन केल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला एक ऑप्शन आहे रेज क्युरी म्हणून, त्या क्युरीवर तुम्ही क्लिक केलं, ॲड कंप्लेंट म्हणलं की कंप्लेंट ॲड म्हणल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा जो काही इश्यू आहे तो तुम्हाला मेन्शन करायसाठी स्पेस दिलेला आहे, तुम्ही तिथं तुमचा एक मेसेज ड्राफ्ट करू शकता, आणि ॲडिशनली सपोर्टिंगला तुम्ही त्याला काही डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला ॲड करायचं असेल तर तो सुद्धा त्याला अटॅच करून सबमिट करू शकता। सो आता यानंतर तुमचा प्रॉब्लेम इमिजिएट सिटीसेल रेक्टिफाय करेल की नाही करेल हे आज नाही सांगतात, परंतु एक लीगल कम्युनिकेशन आपण सिटीसेलला केलं पाहिजे जर अशा पद्धतीची काही चूक असेल तर। काही केसमध्ये जेंडर चुकलेलं आहे, काही केसमध्ये कॅटेगरी चुकलेली आहे, तर अशा केसमध्ये सुद्धा ह्याच गोष्टी आपल्याला करणं अपेक्षित आहे की आपण जे रेज क्युरी म्हणून ऑप्शन आहे त्यामध्ये जाऊन रितसर आपला सगळा जो काही विषय आहे तो मेन्शन करणे आणि ती क्युरी सबमिट करणे, आणि त्यानंतर एक त्याचा एक फोटो आपण स्वतःकडे घेऊन ठेवा, कारण तिथं तुमचा एक टोकन नंबर पण येतो आणि तुमची क्युरी ओपन असल्याचाही तिथं एक मेसेज येतो, आणि मग परत एकदा एक दोन दिवसानंतर जे तुम्ही ते लॉग इन करून तुम्ही जो क्वेश्चन तुमचा रेज केलेला होता तो रेक्टिफाय झाला का हे सुद्धा तुम्हाला पाहता येण्यासारखा विषय आहे, म्हणजे पाहता येईल तुम्हाला, ती सुविधा तुम्हाला उपलब्ध असेल। आता काही केसमध्ये तर असं झालेलं आहे की विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे आणि रजिस्ट्रेशन करताना जेव्हा सुरुवातीचे 2-3 दिवस होते त्यामध्ये त्यांच्या, म्हणजे त्यांनी पहिले भरताना डिटेल बरोबर भरले, परंतु नंतर जेव्हा ते पुढं फर्दर प्रोसेस केली, नंतर जेव्हा सुरळीत झाली वेबसाईट, तर पहिल्या भरलेल्या डिटेल्समध्ये काही ठिकाणी जे येतं त्यांच्याकडं, त्यांना असं लक्षात आलं की आपण भरताना बरोबर भरलेला पण नंतर त्याच्यात आता चूक झालेली आहे। किंवा दुसरं असं आहे की काही मुलांनी पेमेंट सिलेक्ट करताना त्याला 1000 भरायचं होतं, त्यांनी 5000 किंवा 6000 ऑप्शन सिलेक्ट केलं, तर त्यातही त्याला दिवसभर ते बऱ्याचदा विद्यार्थ्यांचे हे फोन होते की सर मला मी स्टेट कोट्याचं पेमेंट करून बसलो आहे, मला IQ कोट्यामध्ये करायचं आहे, किंवा मला IQ करायचं होतं, मी स्टेट कोटा सिलेक्ट केला, आता ते IQ होत नाही आहे। तर ह्या सगळ्या संदर्भाने जे ते आपल्याला रिसर क्युरी रेज करणं हा एकमेव पर्याय आहे। टेक्निकल सपोर्टसाठी तुम्हाला मी ऑलरेडी एक नंबर सिटीसेलचा शेअर केलेला होता, त्या नंबरवर सुद्धा तुम्हाला फोन करता येईल, परंतु एवढे सगळे महाराष्ट्रभरातले विद्यार्थी आहे आणि एक नंबर आहे, कुठून नंबर लागेल आपला, फोनच लागत नाही। सो त्यापेक्षा बेस्ट वे की आपण रितसर कम्युनिकेशन करणे, त्याचा लीगल प्रूफ आपल्याकडे उपलब्ध राहतो, परंतु एक पालकांना दिलासा देण्यासाठीचा विषय म्हणून सांगतो, जर आपण जे सर्टिफिकेट अपलोड केले आहे आणि ते योग्य सर्टिफिकेट आहेत, आपल्याकडे ते उपलब्ध आहेत फिजिकल कॉपी ओरिजिनल फॉर्ममध्ये, आणि समजा आपण नंबर टाकताना चुकलो, काही ठिकाणी काहींचं म्हणणं आहे की बाबा सर्टिफिकेट नंबर वेगळा असतो, तुम्ही बारकोड यूज केला आहे, काही ठिकाणी म्हणतात बारकोडच टाकायला पाहिजे होता, सर्टिफिकेट नंबर नव्हता टाकायला पाहिजे, किंवा खाली जो नंबर आहे आउटवर्ड नंबर तो नव्हता टाकायला पाहिजे,
खूप सारे कन्फ्युजन आहे. याला ऑथेंटिक असं कुठं गाईडलाईन नाही आहे, बारकोड टाकू नये किंवा आउटवर्ड नंबर टाकू नये असं कुठंही लिहिलेलं नाही. परंतु आता काही खूप हुशार तज्ज्ञ लोक आहेत जे व्हिडिओ बनवतात, पालकांना कन्फ्यूज करतात. मुळामध्ये जे सर्टिफिकेट तुमच्याकडे ओरिजिनल फॉर्ममध्ये आहे त्यावरचा जो नंबर आहे, बारकोड नंबर, म्हणजे जो स्कॅन केला तरी ते सर्टिफिकेट कुठल्या तहसीलमधनं कधी काढलं याचे डिटेल पाहू शकतो आपण, मग तो बारकोड व्हॅलिड नाही का? तर आहे. काही मुलांनी बारकोड टाकला असेल तोही व्हॅलिड आहे. काही ठिकाणी सर्टिफिकेटवर, जुनं जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावर फक्त सिरियल नंबर आणि 718, 1615 किंवा 1625 असे काहीतरी नंबर आहेत, जे जुने कास्ट सर्टिफिकेट किंवा जुने जे सर्टिफिकेट काढलेले असतील तेही व्हॅलिड आहेत. ते काय तुम्ही घरी बनवलेले नाही आहे, रितसर तहसील ऑफिसनं तुम्हाला इश्यू केलेले आहेत. ऑथेंटिक जे काय गव्हर्नमेंट, जे काय कॉम्पिटंट ऑथॉरिटी, त्यांनी तुम्हाला दिलेले आहेत. त्यामुळं जे पण नंबर तुम्ही मेन्शन केले आहेत, कृपया त्या नंबरचा लोड घेऊ नका. नंबर टाकताना समजा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचा नंबर 20 डिजिटचा आहे किंवा 18 डिजिटचा आहे, एखादा डिजिट चुकू शकतो, चुकला असेल त्याने तुमच्या ॲडमिशनवर परिणाम होणार नाही. मुळात तुमचं ॲडमिशन कशावर होणार आहे, तुमचा नीटचा स्कोर, तुमचं जेंडर आणि तुमची कॅटेगरी, या महत्त्वाच्या 3 बाबी आहे. त्यातल्या त्यात जर तुमचं जेंडर चुकलं असेल तर जेंडर चेंज करण्यासाठी तुम्ही क्युरी रेज करा. जर तुमची कॅटेगरी चुकली असेल तर कॅटेगरी चेंज करण्यासाठी तुम्ही क्युरी रेज करा. परंतु त्यातही तुमचा स्कोर रिजनेबल असला पाहिजे. आता एखाद्या विद्यार्थ्याला समजा 150 मार्क्स आहे आणि त्याचं समजा तसं व्हायला नको पण झालं आहे, समजा कॅटेगरी चुकली, आता 150 काय, BHMS तसंही भेटेल, कॅ जनरल मेल असो फिमेल असो. आणि ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन तुमच्याकडे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही सोबत कॅरी केलेले आहेत तर तुम्हाला ॲडमिशन मिळायला काही अडचण नाही. परंतु आता एखाद्याला खूप चांगले मार्क्स आहेत, जसं की आता 550-600 मार्क्स आहेत, तिथं काही मिस्टेक झाली तर ती मात्र जे येतं आपल्याला वेळीच रेक्टिफाय करणं गरजेचं आहे. मला वाटतं अशा हजारो क्युरीज महाराष्ट्रभरात झालेल्या असणार आहेत आणि यासाठी CET CEL एडिटचं ऑप्शन सुद्धा देईल. मुळामध्ये CET CEL हे ऑप्शन जे येते एक वेळात जे येतं सगळ्या मुलांसाठी ओपन केलं पाहिजे. यापूर्वी मला वाटतं 2021 पण जे तर काही मुलांचे काही मिस्टेक झालेल्या, तर त्यासाठी 1-2 दिवस जे तर करेक्शनसाठी विंडो ओपन केली होती आणि मग तिथं तुम्हाला ते करेक्शनचे ऑप्शन दिलेले होते. सो आपला जर काही मेजर इश्यू असेल, कुणाचाही असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, फॉर्म भरताना काही चूक झाली असेल किंवा जिथं की स्टेट कोट्यात अर्ज झाला आहे पण IQ कोट्यात अप्लाय करायचं होतं किंवा IQ कोट्यात अर्ज झाला आहे, सिलेक्शन झालं आहे, ऑप्शन पेमेंटला आता 1000 जी काही विंडो आहे ती सिलेक्ट होत नाही आहे, जे पण काही क्युरी असेल तर त्यासाठी तुम्हाला रितसर CET CEL मेल करता येईल, त्यांच्या ऑफिशियल नंबरवर कॉल करता येईल टेक्निकल टीमला. प्लस ॲडिशनली जर तुमचा अर्ज ऑलरेडी सबमिट झाला आहे आणि त्या दरम्यान जर तुमची काही चूक झाली असेल तर मग मात्र तुम्हाला तुमच्या लॉग इन ID मध्ये जाऊन रितसर क्युरी रेज करावी. ही क्युरी रेज केल्यानंतर तुमचा प्रॉब्लेम रेक्टिफाय होईल आणि समजा नाही पण झाला तर एक लीगल कम्युनिकेशन आपण CET CEL केलेला आहे याचा प्रूफ आपल्याकडे उपलब्ध राहील, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती. कारण पहिलं म्हणजे आता लास्ट इयरला तर काय स्क्रुटिनी कमिटी ऑनलाईन व्हेरिफिकेशन हा पार्ट नव्हता. आजही जी काही गाईडलाईन आलेली होती किंवा जे शेड्यूल आलेलं होतं त्याची तर असं कुठं काही मेन्शन केलेलं नव्हतं. परंतु ज्या मुलांच्या डॉक्युमेंट्समध्ये, कारण आता यावर्षी काय आहे, नीट रोल नंबर टाकला, ॲप्लिकेशन नंबर टाकला, डेट ऑफ बर्थ टाकली, OTP आपण मागवला मेलवरचा आणि मोबाईलवरचा, व्हेरीफाय करून अकाउंट क्रिएट झालं, म्हणजे जो NTAला जो आपण डेटा फिल केला तो ॲटोफेज झाला, म्हणजे डायरेक्ट उचलला गेला. मग जर डायरेक्ट डेटा उचलला गेला तर त्यावेळेस समजा कुणाची एखाद्याची डेट ऑफ बर्थ टाकताना चुकली होती नीटचा फॉर्म भरताना, मग आता काय, तर आता तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत. अशाही केसेस आहेत की ज्यांची डेट ऑफ बर्थ फॉर्म भरताना चुकलेली नीटचा आणि आता तर ती कंटिन्यू झाली, मग आतासुद्धा तुम्हाला आहे त्या परिस्थितीत कंटिन्यू फॉर्म भरून ठेवणं. आणि जेव्हा तुम्हाला आता तुम्हाला ही गोष्ट जी येते यासाठी तुम्हाला काही शपथपत्र बनवावं लागू शकतात की बाबा ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन माझी डेट ही अशी होती आणि ॲक्च्युली डेट ही आहे आणि यासाठी या संदर्भाचे सगळे अकॅडमिक डॉक्युमेंट्स माझ्याकडे उपलब्ध आहेत. तर अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स जे आहेत तुम्हाला बनवून ठेवावे लागतील, जेणेकरून ॲडमिशनच्या वेळेस तुमची अडवणूक होणार नाही. ॲडिशनली सांगतो, काही मुलांच्या बाबतीत कॅटेगरी सर्टिफिकेट जे आहेत त्याच्यावर नाव वेगळे, म्हणजे एखादा डिजिट कमी जास्त आहे आणि ॲकॅडमिक डॉक्युमेंटवर जे नाव आहे ते थोडंसं एखादा डिजिट म्हणजे अल्फाबेट म्हणूया आपण ते वेगळे आहे. तर अशाही केसमध्ये जे आहेत आपण एक शपथपत्र बनवून ठेवलं पाहिजे, जेणेकरून प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान आपल्याला कुठली अडचण येणार नाही. सो एक खूप सारे विषय आहे जे एक घंटाभर सांगता येतील, परंतु तुर्तास आपल्याला जर फॉर्म भरताना काही आपली चूक झालेली असेल
आपण जी प्रिंट आउट घेतली त्याचं जर आपलं हे बघा मुळात काय गावाचं नाव चुकलं ऍड्रेस चुकला पिन नंबर चुकला याचं टेन्शन घेऊ नका तुमच्या पत्त्यावर काही येणार नाहीये ठीक आहे राहिला प्रश्न जे रिपीटर्समुळे त्यांचे 12 मार्क्स चुकले टाकताना कारण आता मॅन्युअली टाकावं लागले फक्त 2023 मुलं जे होते त्यांचे जे मार्क्स होते ते समजा डायरेक्ट ऑटोफेल झाले ते कधी कधी झाले मोस्टली सगळीकडे मॅन्युअली टाकावे लागले तर जर तिथं मार्क्स चुकले तर त्याचंही टेन्शन घेऊ नका मुळात तुमचं ऍडमिशन हे तुमच्या नीटचा स्कोअर आणि तुमची कॅटेगरी मेजरली आणि थर्ड ऑप्शन जनरल तेही तुमचा रिजनेबल स्कोअर असला तर आता 1,625 मार्कावाली नाही कशाला टेन्शन घ्यायचं त्याचं तसंही काय त्याला मॅनेजमेंट कोटात हां त्यातही अजून ॲडिशनल जर एखाद्या विद्यार्थ्याला आयक्यू कोटामध्ये अप्लाय करायचं आहे मॅनेजमेंट कोटात तिथं याचा विषय देत नाही हे जे काय कॅटेगरी आहे किंवा जनरलचा पार्ट आहे किंवा काय तुम्ही पैसे देऊनच घेत आहेत सो ते त्यावेळेस हा विषय गौण ठरतो थोडक्यात काय तर जे पण काय क्युरी असेल ती रेज करा आणि रिसर सिटी सेलकडे आपलं एक लिगल कम्युनिकेशन राहू द्या त्याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा हवं तर प्रिंट घेऊन ठेवा त्याची एक फाईल बनवून ठेवा भविष्यामध्ये कधी काही गरज पडली तर तो प्रूफ तुमच्याकडे उपलब्ध असेल ठीक आहे सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी मी शेअर करतोय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू